हो मित्रांनो, तुम्ही बरोबर वाचले आणि बरोबर पाहिले. तर मित्रांनो, मी प्रकाश कोकाटे तुमचं पुन्हा एकदा 220 अपकिंग फोटोग्राफी मध्ये स्वागत करतो. तर मित्रांनो, कसे आहात? घरी आहात ना? घरीच थांबा, एवढंच सांगतो. आणि मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. कॉपीराईट व्हिडिओ. मित्रांनो, आता पण मी कॉपीराईट हा शब्द ऐकल्यानंतर डोक्यात शिंका निघताय. अक्षरशः खरं सांगतोय मित्रांनो. आता तुम्हाला काय सांगू मित्रांनो, तुम्ही युट्यूबला गेल्यानंतर तुम्हाला भरमसाठ माल मिळेल कॉपीराईटचा वगैरे वगैरे वगैरे. तर तुम्हाला असा पण प्रश्न पडला असेल, अरे चॅनल कोणता, तू करतोय काय तू? तर मित्रांनो, हा मला मी माझ्या स्वतःलाच प्रश्न केला, अरे कॉपीराईटचा व्हिडिओ केला पाहिजे का? तर आतमधून उत्तर आलं, भाई केला पाहिजे, कॉपीराईटचा व्हिडिओ केलाच पाहिजे. तर मित्रांनो, आज आपण कॉपीराईटचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी. तर मित्रांनो, कॉपीराईट हा मला शब्दच माहीत नव्हता. पाठचा व्हिडिओ आपण अपलोड केलेला पुण्याचा, त्यानंतर खूप साऱ्या मित्रांना मी तो फॉरवर्ड केली लिंक. तर मित्रांनी व्हिडिओ बघितला, लगेच एका मित्राचा मला फोन, भाई व्हिडिओ कडक आहे तुझा, बघते एकदा कॉपीराईट क्लेम पाडला की एकदा चेक कर. हे, मी बोललो हे, आपण कोणाचं कॉपी केलंच नाही तर आपल्याला घंटा कॉपीराईट क्लेम पडणार आहे का? तर नाही मित्रांनो, लगेच 15 मिनिटांनी एका मित्राचा फोन आला. त्यांनी पण सांगितलं, भावा व्हिडिओ मस्त आहे, फक्त एकदा कॉपीराईट क्लेम चेक कर. तर मित्रांनो, मी बोललो हे मित्रा, मी कोणाचं कॉपी केलंच नाही तर मी का चेक करू, कॉपीराईट क्लेम मला पडूच कसा शकतो? तर मित्रांनो, मी तरी शांतच बसलो. लगेच मला तिसऱ्या मित्राचा फोन, भाई इथं जवळच्याच मित्राचा फोन आला होता, भाई एकदा कॉपीराईट क्लेम चेक कर, नाहीतर अवघड होऊन जाईन. यायला मीच त्याला विचारलं, भाई कॉपीराईट क्लेम काय असतोय नेमका, काय असतोय? तो म्हणतो, आपण जर दुसऱ्याचं काही मटेरियल कॉपी केलं तर आपल्यावर युट्यूब कॉपीराईट क्लेम करतं किंवा कॉपीराईट स्ट्राईक करतं. तर मी त्याला बोललो, अरे भाऊ, आपण कोणाचं युजच केलं नाही काही मटेरियल, तर आपल्याला कॉपीराईट क्लेम कसा पडेल? तरी भाई बोलला, एकदा तू जाऊन तुझ्या युट्यूब चॅनलला चेक कर भाई, पडलाय का नाही, कारण की ते खूप अवघड असते. तर मित्रांनो, मी शांत बसलो नाही, मी लगेच युट्यूबला गेलो. युट्यूब मध्ये जाऊन युट्यूब स्टुडिओला गेलो आणि युट्यूब स्टुडिओ मध्ये जाऊन व्हिडिओ मध्ये गेलो आणि व्हिडिओ मध्ये जाऊन तिथे कॉपीराईट क्लेमचा ऑप्शन होता तो सिलेक्ट केला. आणि बघतोय तर काय, आपला अर्धा चॅनल कॉपीराईट क्लेम मध्ये होता. तुम्ही भरपूर व्हिडिओ बघितले असतील कॉपीराईट क्लेमचे. तुम्ही युट्यूबला जाऊन आता पण सर्च करा तुम्ही कॉपीराईट क्लेम, तुम्ही प्रत्येक व्हिडिओ चेक करा. त्याच्यामध्ये जो काय युट्यूबर येतोय तो तुम्हाला सांगेल, माझा एक व्हिडिओ कॉपीराईट क्लेम मध्ये होता, दोन व्हिडिओ कॉपीराईट क्लेम होते. पण मित्रांनो, मी हक्काने सांगतो, आपला अर्धा चॅनल कॉपीराईट क्लेम मध्ये होता. तर मित्रांनो, जे व्हिडिओ मी बघितला अर्धा, अरे मी म्हटलं आपली मेहनत व्हायला, आपलं क्रेडिट दुसऱ्या कोणाला, तर नाही, मी खूप हाताशी होऊन गेलो, टेन्शन आलं, अक्षरशः रडायला आलेली, मला मन दुखलेलं, घायल झालेलं, अरे एवढी मेहनत व्हायला गेली आपली. तर नाही मित्रांनो, मी स्वतः थांबलो, सगळा मोबाईल वगैरे बंद केला आणि दोन गास मारली पाण्याची आणि बसलो. मी बोललो, अरे आपण चॅनल का उघडलाय? मी स्वतःला प्रश्न केला, पक्क्या तू चॅनल का उघडलाय रे? आपल्याकडून काहीतरी नॉलेज आपल्या मित्रांना किंवा आपल्या पब्लिकला काहीतरी शिकायला भेटेल याच्यासाठी आपण चॅनल उघडलाय ना, तर एवढं हताश व्हायची गरज काय? तर मित्रांनो, मी अशी स्वतःला प्रश्न केले आणि स्वतःच्या मनाला सावरलं मित्रांनो. आणि नंतर मी विचार केला, आता आपण या कॉपीराईट क्लेम काढायचा आहे. शांत बसलो नाही मित्रांनो, मी कॉपीराईट क्लेम आपल्याला आपल्या चॅनलवरून काढायचा आहे. तर मी डायरेक्ट परत युट्यूबला गेलो, युट्यूबला सर्च केलं कॉपीराईट क्लेम कसा काढायचा आणि त्याच्यानुसार मी प्रयत्न केले आणि आपल्या चॅनलला आता कॉपीराईट क्लेम मुक्त आहे मित्रांनो. खरं सांगायचं झालं तर तुमच्या पण, तुम्ही जर नवीन युट्यूबर असेल तर तुम्हाला पण नसेल माहिती, मला पण नव्हतं माहिती. तुम्हाला खरं सांगतोय ना मित्रांनो, कालच्या व्हिडिओ पर्यंत मला माहित नव्हतं की युट्यूब काय, कॉपीराईट क्लेम काय. जरी असलं तरी आपण कोणाचं मटेरियल युज करतोय. तर मित्रांनो, आपण आपल्यावर का कॉपीराईट क्लेम पडला माहित आहे का तुम्हाला? खरं सांगतो, तुम्ही पण हशान मित्रांनो, तर आपण जे काय बॅकग्राऊंडला म्युझिक युज करत होतो ना त्याच्यामुळे आपल्याला कॉपीराईट क्लेम पडला. पण तुम्हाला पण सांगतो, एवढं काय घाबरून जाऊ नका. मी लई घाबरलेलो खरं सांगायचं झालं तर. पण मी त्याच्यातून मुक्त, म्हणजे त्या संकटातून कसं बाहेर करायचं याचा मी प्रयत्न केला. कारण की मला खूप जण सांगून गेले, बाळा नशिबाच्या जास्त आणि टायमाच्या आधी कोणाला काय भेटत नाही. मग मी तू पण तोच विचार केला, अरे आपल्या नशिबातच नव्हतं काय विचार करायचा, आपल्याला टाइमच नाही आला अजून, तर काय विचारायचं आपण. मला असं वाटतंय, मनातून मला असं वाटतंय की आपला टाइम जवळच येतोय, कारण की तुम्ही आपला व्हिडिओ बघताय, आपल्याला सपोर्ट करताय त्याच्यासाठी. तर मित्रांनो, अजून मी काय सांगणार आहे, तर अजून एक गोष्ट सांगतो. तुमच्या जीवनामध्ये काही प्रॉब्लेम व्हा, एक वेळ तुमच्या जीवनात अशी कंडिशन येईल की तुम्ही आत्महत्येचा प्रयत्न कराल. पण मित्रांनो, आत्महत्या करू नका त्याच्यावर. तुम्हाला त्याच्यातून सोल्युशन काय करायचंय, काढायचंय, याचा विचार करा. कारण की संकट माणूस बघून येतो,
तुमच्यावर जे संकट असेल तो तुमच्या कॅपेबिलिटीनुसार तुमच्यावर संकट येत आहे मित्रांनो. त्या देवाने तुम्हाला जे संकट का दिले कारण की तुम्ही ते दूर करू शकता. त्या संकटात हरून पडू नका, रडत बसू नका. जर मी रडत बसलो असतो आपला चॅनल झाला नसता, कॉपीराईट क्लेम मुक्त झाला नसता आपला चॅनल. रडत बसलो असतो तर मी बोललो असतो मला आता कामच नाही करायचं नसतं झालं, पण मला करायचंय. मला रडत कडत कसं ना कसं तरी तुमच्यापर्यंत यायचंय, तुमच्या समोर यायचंय, तुम्हाला काहीतरी सांगायचंय, काहीतरी ज्ञान द्यायचंय, मला तुमच्याकडून काहीतरी शिकायचंय मित्रांनो. याच्यासाठी ही तडजोड आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर मित्रांनो एवढंच सांगतो आज. तुम्ही बोलत असाल भाईनी लय बच्चन मारले, तर भावांनो बच्चन नव्हते हे खरं रियालिटी सांगतोय. त्या अक्षरशः त्या रात्री मी झोपलो नव्हतो मित्रांनो, जेवलो नाही, झोपलो नाही, सतत 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 त्या लॅपटॉपवर काम करत होतो. भले ते प्रोसेस व्हायला लय टाइम लागत होता, जवळपास एक गाणं जे काय बॅकग्राऊंड म्युझिकचं एक गाणं आहे ना ते कट व्हायला जवळपास 2 तास लागले मित्रांनो. 2 तास असं अजून 2-3 दिवस मी करत राहिलो. त्याच्यानंतर आपला चॅनल कॉपीराईट क्लेम मुक्त झालाय मित्रांनो. म्हणजे मला एवढंच सांगायचंय की वाळू रगडता तेलही गळे. मित्रांनो तुम्ही पण प्रयत्न करा, कशाबद्दलही प्रयत्न करा, तुम्हाला भेटणारे असं नुसतं नशिबावर अवलंबून राहू नका. काहीतरी आपल्याकडून कमी पडते, 99% बरोबर 1% काय जाते ती गोष्ट. तर त्या 1%चा विचार जास्त करा मित्रांनो, तुमच्या पाठीमागे यश नक्की येणार आहे. आणि आता आपली जायची वेळ झालेली आहे. पुन्हा एकदा मी सांगतो, जाता जाता तुम्ही घरीच थांबा, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि आपल्या देशाला वाचवा. एवढं सांगतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.